भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो। आद्य क्रांतीगुरु लहुजी वसंतात साळवे यांना देखील नमन करतो। आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने जे निश्चितपणे येत्या 20 तारखेला खासदार म्हणून दिल्लीमध्ये जाणार आहेत असे मिहिर कोटेचा, ज्यांनी जेम्स बॉन्डचाही रेकॉर्ड तोडलेला आहे आणि आता गुप्त माहिती मिळवण्यात कदाचित त्यांची मदत विदेशातही लोक घेतील असे आमचे किरीटभाई सोमय्या, आपले या ठिकाणचे खासदार मनोजभाई कोटक, अविनाशजी महातेकर, आपले लोकप्रिय आमदार राम कदमजी, लोकप्रिय आमदार परागबाई शहा या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित, आमदार मनीषाताई कायंदे, आशिषजी देशमुख, मंगेशजी सांगळे, अशोकजी पाटील, जयदीपजी कवाडे, श्याम सावंतजी, अशोक रायजी, डी डी कांबळेजी, विनोद शिंदेजी, जयंत दौंडकरजी, गौतम सोनावणेजी, मंगेश पवारजी, प्रभाकरराव शिंदे, प्रकाश गंगाधरे, श्रीनिवासजी त्रिपाठी, अजित रणदिवे, सारिकाताई पवार, संध्याताई वाढवकर, वैशालीताई पाटील, विश्वजीत डोलम, सुवर्णाताई करंजे, निहारिकाताई खोंदले, उपेंद्रजी सावंत, अवधूतजी वाघ, राजश्रीताई मणविलकर, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर माझीच चूक नाही आहे, लिहिणाऱ्याची चूक आहे पण तरी क्षमा मागतो। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक दिसत आहेत, माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही की या मतदारसंघाचा निर्णय झालेला आहे। बंधू भगिनींनो, आपल्याला याची कल्पना आहे की महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे। आपल्याला भारत देशाचा नेता निवडायचा आहे, कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहील, कोण या देशाला विकसित करू शकेल, सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि आज आपण पाहू शकतो देशामध्ये दोन गट त्या ठिकाणी तयार झाले आहेत। जसं महाभारताच्या लढाईमध्ये एकीकडे पांडव होते एकीकडे कौरव होते, पांडवाच्या सेनेतही अनेक राजे त्या ठिकाणी पांडवांसोबत होते आणि कौरवांच्या सोबतही अनेक राजे त्या ठिकाणी होते, अर्थात कौरवांची सेना मोठी होती। मीर म्हणाला 64 पक्ष एकत्रित आले आहेत। तशीच आज अवस्था आहे, एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समावेत एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजितदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आमची राज ठाकरेंची मनसे आहे,
आमची रिपाई आहे, आमची पिरिप आहे, आमची जनसुराज्य आहे, त्या ठिकाणी आमची रयत क्रांती आहे, आमची लवजी शक्ती सेना देखील त्याच्यामध्ये आहे. असे वेगवेगळे पक्ष मिळून एक चांगली मोठी महायुती ही आपण तयार केली आहे. दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी आहेत. कोण? काय? मी म्हटलेलं नाही, तुम्ही म्हणाल्या. आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. 24 का 62 64 यांनी मोजले, मी मोजलेच नव्हते. 64 पक्ष या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात एकत्रित आले आहेत. पण मजा काय पा, ज्या वेळेस त्यांना विचारलं की ठीक आहे आमची महायुती आहे, तुमची कुठली ती इंडिया आघाडी आहे, आमच्या महायुतीचा नेता ठरलाय, या देशामध्ये आमचं सरकार येणार आहे, आमचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत, तुमचे प्रधानमंत्री कोण ते सांगा. सांगू शकत नाही. मग सकाळी 9 वाजता पोपटलाल येतात ना टीव्हीवर, हा भोंगा भोंगा, त्यांना विचारलं, म्हणाले सांगा, ते तर म्हणतात त्यांचे नेते मोदीजी आहेत, तुमचे नेते कोण, तुम्ही कोणाला प्रधानमंत्री करणार. म्हणाले 5 वर्षात 5 बनवू. आता 5 वर्षात 5 बनवू, वर्षाला 1 बनवू. मी म्हटलं निवडणार कसे. मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहेत, एक खुर्चीमध्ये ठेवणार आणि संगीत खुर्चीचा खेळ सुरू होणार. आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री, जो तिसरा बसला तो तिसरा प्रधानमंत्री. अरे नालायकांना सांगा, देश आहे, खे नाही आहे, तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, ही घंटा खुर्ची नाही आहे, या ठिकाणी या देशाला जो सुरक्षित ठेवू शकतो असा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही, ज्यांना नीती नाही, ज्यांची नियत नाही, असे सगळे लोक हे एकत्रित आले आहेत. हे या देशाला दिशा देऊ शकत नाही. या देशाला समोर जर कोणी नेऊ शकत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे. ही काही निवडणूक मीर कोटेच्या संजय दिना पाटीलची नाही आहे. या ठिकाणी ही निवडणूक देशाच्या नेत्याची आहे. खरं म्हणजे निर्णय हा करायचा आहे, ज्या क्षणी मिहिर कोटेचाला त्या ठिकाणी आपण मत देतो, मत मोदीजींना जातं, इतर कोणाला मत दिलं तर ते मत राहुल गांधीला जातं. आता राहुल गांधीला निवडून द्यायचं असेल तर जरूर तुम्ही समोरच्याला वोट द्या. पण बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपली जी युती आहे ती कशी आहे. ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची. याला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे. वेगवेगळ्या पक्षाचे डब्याला लागले आहेत. या डब्यामध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसायला जागा आहे. आणि सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही विकासाची ट्रेन पुढे जाते. पण दुसरीकडे काय अवस्था आहे, तिथे डब्बेच नाही आहे. सगळे म्हणतात आम्ही इंजिन आहो, डब्बे नाहीच आहे. म्हणजे मनसेचं इंजिन तर आपल्यासोबत आहे, ते वेगळं इंजिन आहे. पण ते सगळे म्हणतात आम्हीच इंजिन आहोत. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दीदी म्हणते मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. पण बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सर्वसामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सोनियाजींकरता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे. आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता जागा नाही आहे. तुमच्याकरता जागा ही फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही कमळाचं बटन दाबाल, ईशान्य मुंबईची बोगी मिहिर कोटेच्या थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि मग आपल्याला कोणी देखील या ठिकाणी थांबवू शकणार नाही.
मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केलाय. मोदीजींनी 10 वर्षांमध्ये या देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलाय, 20 कोटी लोकांना झोपडीमधनं पक्क्या घरात आणलाय, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस दिलाय, 55 कोटी लोकांना शौचालय दिलाय, 60 कोटी लोकांच्या घरी नळाने पिण्याचं पाणी दिलाय, 80 कोटी लोकांच्या घरी 2 वेळचं राशन हे 2020 पासून मोदीजी देतात आणि पुढचे 5 वर्ष मोदीजी देणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातही 7 कोटी लोकांना मोदीजी मोफत राशन त्या ठिकाणी देतात. या देशामध्ये 64 कोटी लोकांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं, आमच्या तरुणांना पायावर उभं केलं. 10 लाखापर्यंतचं लोन बिना गॅरंटरचं, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं, आणि आता तर 20 लाख लोन देण्याचं मोदीजींनी सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही, मला सांगताना आनंद वाटतो, या 64 कोटीमध्ये 50% जास्त आमच्या मुली आणि महिला आहेत की ज्यांना मोदीजींनी लोन देऊन आपल्या पायावर उभं केलंय. देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली आणि त्या बचत गटांच्या माध्यमातून 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि 10 कोटी महिलांना मोदीजींनी काम दिलं. त्यातल्या 3 कोटी महिलांना आता लखपती दीदी मोदीजी करतायत आणि पूर्ण 10 कोटी महिलांना लखपती करण्याचं स्वप्न हे मोदीजींनी या ठिकाणी बघितलं आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये महिलांच्या संदर्भात विचार करणारा मोदीजींसारखा प्रधानमंत्री यापूर्वी आपण पाहिला नाही. आणि एवढं सीमित नाही आहे, 2026 नंतर आमचा हा जो मंच आहे हा अर्धा आम्हाला रिकामा करायचा आहे, अर्ध्या मंचांवर महिलांना बसवायचं आहे. कारण 2026 नंतर लोकसभेतही 33% महिला आणि विधानसभेत आमदारही 33% महिला जाणार आहेत. कारण मोदीजी म्हणतात महिलांना मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकत नाही. आज आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक तयार केले. 24,000 कोटी रुपयाची योजना आमच्या आदिवासी समाजाकरता आणली. आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यावसायिक यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि त्यांच्याही जीवनामध्ये मोदीजींनी परिवर्तन घडवलं. समाजातला असा कुठलाच घटक नाही आहे की ज्याच्या जीवनामध्ये मोदीजींनी परिवर्तन केलेलं नाही. आज आपण बदललेलं मुंबई पाहतोय. 25 वर्ष या ठिकाणी ज्यांनी मुंबईवर राज्य केलं, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही नेमकं मुंबईकरांकरता काय केलं हे सांगा. या मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय दिलं 25 वर्षात हे सांगा. या मुंबईतल्या मराठी माणसाला 25 वर्षांमध्ये तुम्ही काय दिलं हे सांगा. अरे निवडणुका आल्या की यांचे पोपट बोलायला लागतात, निवडणुका आल्या की डायलॉग ठरलेला आहे, मुंबईला महाराष्ट्रातनं तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. अरे तुमच्या डोक्यात या ठिकाणी असं षडयंत्र असेल कारण तुमच्या डोक्यात भुसा भरलेला आहे. या मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप तोडू शकत नाही. पण निवडणुका आल्या की सुरू होतात जाती जातीमध्ये वाद, भाषा भाषेमध्ये वाद. या ठिकाणी माझा सवाल आहे, या मुंबईमध्ये जुन्या मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस आज बेघर झाला, त्याला कुठेतरी वसई विरारच्या पलीकडे जाऊन राहावं लागतंय, कोण जबाबदार आहे? उद्धव ठाकरे, तुम्ही मला उत्तर द्या. तुम्हाला 25 वर्ष या ठिकाणी आम्ही दिले, या 25 वर्षात तुम्ही काय कल्याण केलं? अरे केवळ या मराठी माणसाच्या नावावर मत तुम्ही मागितले आणि त्यालाच नागवण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं. जेव्हा मुंबई मरत होती, कोविडचा काळ होता, आता या ठिकाणी किरणभाईंनी सांगितलं, या कोविडच्या काळामध्ये जेव्हा लोक एकमेकाची ओळख दाखवत नव्हते अशा काळामध्ये तुम्हाला लोकांची सेवा करायची संधी होती, पण तुम्ही लोकांची सेवा केली नाही, कोविडच्या काळामध्ये तुम्ही घोटाळे करत होता. बंधू भगिनींनो, फरक काय आहे मी तुम्हाला सांगून देतो. फरक हा आहे की त्याच कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये लोक म्हणायचे भारताला आता कोणी वाचवू शकत नाही, 150 कोटीचा 140 कोटीचा भारत आहे.
इतके लोक या ठिकाणी आहे, संक्रमणाचा रोग आहे, 40-50 कोटी भारतीय मरतील असं जगातले एक्सपर्ट सांगत होते। यापूर्वीचा अनुभवही तसाच होता की ज्या अनुभवामध्ये या महाराष्ट्रात या देशात मागच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा महामारी आली कोट्यवधी लोक मेले आणि जगाने 30-30 वर्षांनी आपल्याला लस दिली हा आपला इतिहास आहे। आणि म्हणून लोक म्हणायचे आता भारतीयांना कोणी वाचवू शकत नाही, जगामध्ये 4 देशांनी केवळ लस तयार केली होती, त्या देशांना वाटायचं आपल्याकडे येऊन आता भारत भीक मागेल। पण या देशाच्या प्रधानमंत्र्यांना माहिती होतं त्या देशाकडे गेलो तरी ते माझ्या 140 कोटी लोकांना लस देऊ शकत नाही, कारण त्यांना पहिले त्यांच्या लोकांना लस द्यायची आहे आणि तोपर्यंत जर मी थांबलो तर माझ्या भारतीयांना मी कधीच वाचवू शकणार नाही। आणि म्हणून मोदीजींनी निर्णय केला, या देशातले शास्त्रज्ञ एकत्रित केले, या देशामध्ये जे लोक होते फार्मसिस्ट त्यांना एकत्रित केलं आणि त्यांना सांगितलं आपल्या देशात लस बनवायची आहे, तुम्हाला काय हवाय सांगा, रिसोर्सेस दिले, रॉ मटेरियल दिलं, मोठं रॉ मटेरियल हे परदेशात आणायचं होतं, त्या परदेशाला हायड्रोक्लोरोक्वीन हवी होती ती आपण त्यांना दिली, त्यांच्याकडनं रॉ मटेरियल आणलं आणि आपल्याच देशामध्ये मोदीजींनी कोविडची लस तयार केली। अरे मोठ्या मोठ्या युरोपच्या देशांना देखील जे बनलं जमलं नाही या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी याच देशात लस तयार करून दाखवली, ती लस 140 कोटी भारतीयांना 2 वेळा मोफत मोदीजींनी दिली। आज तुम्ही आम्ही सगळे सुखरूप या ठिकाणी बसलो आहे कारण ती कोविडची लस आपल्याला मिळाली आहे। एकीकडे तुमच्याकरता कोविडची लस तयार करणारे मोदीजी आणि दुसरीकडे हे खिचडी चोर, हे कफन चोर ज्यांनी या कोविडच्या काळामध्ये सामान्य गरिबांना त्या ठिकाणी उपाशी मरू नये म्हणून खिचडी द्यायची होती, त्या खिचडीमध्ये माल कमवला, खिचडीमध्ये पैसा खाल्ला, असे खिचडी चोर आज कोणत्या तोंडारी तुमच्याकडे येत आहेत। अरे आम्ही ऐकलं होतं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे मसण्याऊद असतात, अशा प्रकारचे मसण्याऊद आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले की ज्या लोकांनी या ठिकाणी मरणाऱ्या लोकांच्या कफनमध्येही भ्रष्टाचार केला, असे कफन चोर ज्यांनी तुमच्या ऑक्सिजनमध्ये भ्रष्टाचार केला, हजारो लोक मरून गेली त्या ठिकाणी तडफडत मरत होती कारण यांनी यांच्या जवळच्या लोकांना ऑक्सिजनच्या खरेदीचा कंत्राट दिला होता आणि त्या ठिकाणी ते लोक ऑक्सिजन देण्याच्या ऐवजी यांना पैशाचं ऑक्सिजन देत होते आणि पटापटा मुंबईकर मरत होते। माझा सवाल आहे अशा लोकांना या ठिकाणी तुम्ही जाब विचारणार आहे की नाही? बंधू भगिनींनो ही साधी निवडणूक नाही आहे, या निवडणुकीमध्ये ज्यांनी या ठिकाणी मुंबईकरांना नागवलाय, ज्यांनी मुंबईकरांना लुटलाय, ज्यांनी केवळ मुंबईकरांच्या भरोशावर स्वतःच्या जीवाची चैन केली आहे त्यांना जबाब विचारण्याची ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये आज आपण पाहतोय बदललेलं मुंबई, मोदीजींनी आम्हाला संधी दिली, आपण आम्हाला संधी दिली, मोदीजींचं नेतृत्व होतं, आज मुंबई या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं मुंबईमध्ये आपण तयार करतोय। बंधू भगिनींनो आज खऱ्या अर्थानं 336 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं तयार होत आहे, मला विश्वास आहे पुढच्या 3-4 वर्षांमध्ये या मुंबईचं मेट्रोचं जाळं जेव्हा पूर्ण होईल आज रस्त्याने धडपडणारा मुंबईकर, आज लोकलमध्ये धक्के खाणारा मुंबईकर, आज त्या गर्दीमध्ये आपला दिवस काढणारा मुंबईकर याच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि त्याला गर्दीच्या ऐवजी सुसाट वेगाने शांतपणे आपल्या गंतव्याला जाता येईल, हे परिवर्तन या मुंबईमध्ये आज आपण केलंय। आज मुंबईमध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबईचे सगळे प्रमुख रस्ते आम्ही कॉन्क्रीट चेक करतोय, नाहीतर पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर स्टोरी व्हायची, मुंबईच्या खड्ड्यांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची का हे खड्डे होते, कारण यांना कॉन्क्रीटचे रोड करायचे नव्हते, दरवर्षी तेच रस्ते बनवायचे, पुन्हा वाहून जायचे, पुन्हा बनवायचे, रोज माल कमवायचा, तुमचा सगळा पैसा गरिबाचा पैसा, यांनी त्या ठिकाणी माल कमवला, आज मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रोड आपण बांधतोय।
मुंबईमध्ये अटल सेतू सारखा एक सेतू 22 किलोमीटरची सीलिंग आम्ही बांधू शकलो. माझा सवाल उद्धव ठाकरेंना, उद्धवजी इतक्या वर्षात तुम्ही तयार केलेला एक आयकॉनिक प्रोजेक्ट आम्हाला दाखवा, एक मुंबईमध्ये एक एक आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्ही दाखवा. या ठिकाणी ते दाखवू शकत नाही बंधू भगिनींनो. आज कोस्टल रोड सारखा असेल की आज आम्ही संपूर्ण आपला पश्चिम भाग त्या ठिकाणी डिकंजेस्ट करतो मोठ्या प्रमाणात. आता आम्ही अंडरग्राउंड टनेलचं नेटवर्क तयार करतो. या मुंबईमध्ये मुंबईच्या कुठल्याही भागातून कुठल्याही भागात जाण्याकरता टनेल असतील, अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी असेल की कोणालाही ट्रॅफिकमध्ये फसावं लागणार नाही. हे तुम्हाला शक्य होतं, हे तुम्ही का केलं नाही, हा माझा सवाल आहे बंधू भगिनींनो. आज आपण पाहू शकतो या मुंबईमध्ये जगातलं प्रमुख शहर, देशाची आर्थिक राजधानी, पण मुंबईचं सांडपाणी घाणपाणी हे वाहून समुद्रात जात होतं. इंग्रजांनी केली व्यवस्था, त्यापेक्षा वेगळी व्यवस्था नव्हती. आज आमचा समुद्र इतका घाणेरडा आहे, त्याचा वास आपल्याला सहन होत नाही अशी अवस्था आहे. याचं कारण सगळं मैल्याचं पाणी त्या समुद्रात चाललं होतं, इतक्या वर्षात त्यांना जमलं नाही. या ठिकाणी आपलं सरकार आलं, आपण एसटीपीचं काम चालू केलं. येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये एक थेंब घाण पाणी मुंबईच्या समुद्रात, मुंबईच्या नद्यांमध्ये, मुंबईच्या नाल्यांमधनं त्या ठिकाणी वाहणार नाही. स्वच्छ आणि निर्मळ अशा प्रकारचा समुद्र आणि आपल्या नद्या, आपले नाले हे त्या ठिकाणी स्वच्छ होताना आपल्याला दिसतील. हे जर आम्ही करू शकलो तर इतक्या वर्षात तुम्ही ते का केलं नाही बंधू भगिनींनो. निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं आणि निवडणुका गेल्या की विसरून जायचं. शेवटी किरीटभाई यांना कॉन्ट्रॅक्टर कोण सापडतो? रोमिल छेडा. ते चालतं त्यांना, त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनींनो, जाग होण्याची गरज आहे. आज काय अवस्था आहे बघा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं, ज्या दिवशी काँग्रेस सोबत युती करण्याची वेळ माझ्यावर येईल माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. आणि आता दुर्दैव काय पहा, त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी युती केली तर केलीच, पण जिथे मातोश्री आहे तिथलं तिकीटही काँग्रेसला आहे. आणि आता उद्धव ठाकरे पंजावर वोट देणार आहेत. मला सांगा, जर उद्धव ठाकरे पंजावर वोट देणार असतील तर आता माझा सवाल आहे, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार कोण आहेत? त्यांच्या संपत्तीचे वारसदार उद्धवजी असतील, पण त्यांच्या विचारांचे वारसदार उद्धवजी नाही आहेत. त्यांच्या विचाराचे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत, ज्यांनी सांगितलं काय झालं तरी काँग्रेस सोबत राहणार नाही आणि शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नाचा भंग करणार नाही. आज आपण पाहतोय या भारतामध्ये मोदीजींनी एक सुरक्षित भारत तयार केला. एकीकडे हे सातत्याने सांगतात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जातायत, महाराष्ट्रातले इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये नेली जाते. खरं म्हणजे यांचा भांडाफोड मी त्याच दिवशी केला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा महाराष्ट्र एफडीआयमध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 7व्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2015 ते 2019 हा महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि नंतरचे चारही राज्य एकत्रित केले तरी जास्त इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात होती. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, पहिल्याच वर्षी महाराष्ट्र चौथ्यावर गेला, गुजरात पहिल्यावर आला, मग कर्नाटक पहिल्यावर आला. अरे तुम्ही खूप महाराष्ट्राचं गुणगान करत होते ना. आणि जसं सरकार बदललं, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, मी पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राला नंबर 1 वर आणू. आणि मला सांगताना आनंद वाटतो 2022 मध्ये आणि 2023 मध्ये म्हणजे 2022, 2023 आणि 2023, 2024 मध्ये पुन्हा एकदा देशामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
आम्ही गुजरातलाही मागे टाकलं, आम्ही कर्नाटकलाही मागे टाकलं, आम्ही दिल्लीलाही मागे टाकलं, आम्ही तमिळनाडूलाही मागे टाकलाय. आणि आमच्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्यापेक्षा जास्त या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आम्ही आणली आहे. याचा अर्थ काय आहे? ताकद असावी लागते, हिंमत असावी लागते. अरे छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं? मला लढणारे हवे, रडणारे नाही. अडीच वर्ष घरामध्ये बसून कोमट पाणी पीत केवळ जे रडत होते त्यांच्या काळामध्ये उद्योग या ठिकाणी येऊ शकत नाही. उद्योग आणण्याकरता ताकद लागते, शक्ती लागते, ती आम्ही या ठिकाणी आणून दाखवली. आणि डंके की चोट पर आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलो. पण माझा सवाल आहे, तुमच्या काळात का आले नाही उद्योग? जर यांच्या काळामध्ये त्यांचे पोलीसच देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवणार असतील आणि 100-100 कोटीची वसुली करणार असतील, तर अशा राज्यात कोणी उद्योग लावायला येईल का? अरे तो सचिन वाझे माझ्याकडे उद्धवजींनी मंत्र्यांना पाठवलं होतं सरकारमध्ये असताना, म्हणाले सचिन वाझेला परत घ्या. मी म्हटलं घेणार नाही, क्रिमिनल आहे, मी याला घेणार नाही. सरकार बदललं, उद्धवजी झाले, त्या सचिन वाझेला त्यांनी पुन्हा परत घेतलं. त्यांना विचारलं, अरे सचिन वाझेला तुम्ही परत घेतलाय, त्याचा रेकॉर्ड खराब आहे, तो या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करतोय. काय म्हणाले? सचिन वाझे काय लादेन आहे का? सचिन वाझे काय? शेवटी तेच तोच सचिन वाझे या ठिकाणी बॉम्ब ठेवताना आणि त्या हिरेंची हत्या करताना त्या ठिकाणी सापडला. त्यामुळे बंधू भगिनींनो, यांना महाराष्ट्र चालवता येत नाही, यांना मुंबई चालवता येत नाही आणि देश चालवायच्या गोष्टी करतायत. ज्यांचे 10-20 लोक उभे आहेत त्यांचे चेले सपाटे म्हणतात हे प्रधानमंत्री होणार आहेत. आज आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, या देशामध्ये एक बदललेला भारत आपण पाहतोय. आठवा तो काळ ज्या काळामध्ये मुंबईमध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, पुण्यात बॉम्बस्फोट व्हायचे, बंगलोरला बॉम्बस्फोट व्हायचे, काशीला बॉम्बस्फोट व्हायचे, बॉम्बस्फोटाची मालिका असायची. त्या काळामध्ये आमचे प्रधानमंत्री काय करायचे? आमचे प्रधानमंत्री मुंबईवर हल्ला झाला तर पाकिस्तानचा निषेध केला, पुण्यावर हल्ला झाला तर पाकिस्तानचा तीव्र निषेध केला, वाराणसीला हल्ला झाला तर पाकिस्तानचा अतितीव्र निषेध केला, पुन्हा मुंबईला हल्ला झाला तर हे कागदपत्र घेऊन दिल्ली अमेरिकेत गेले आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी म्हणाले बघा आमचे जो पुरावे आहेत या ठिकाणी हा हल्ला पाकिस्तानने केलाय, आता तुम्ही पाकिस्तानला रागवा. अरे 140 कोटी लोकांचा देश, त्याचे प्रधानमंत्री हल्ला झाल्यानंतर लहान पोरगा जसा बापाकडे जावं आणि मला तो रागवतो तुम्ही त्याला मारा म्हणावं, तशा प्रकारची अवस्था आमच्या देशाची होती. आणि मोदीजी आले, मोदीजी आल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्यांनी उरीमध्ये आमच्या जवानांना शहीद केलं, त्यांना माहिती नव्हतं हा नवीन भारत आहे. अरे मोदीजींनी त्या ठिकाणी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि एअर स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांना मारून टाकलं. बंधू भगिनींनो, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची. हे असं नेतृत्व असावं लागतं, नेतृत्व असं ताकदवर असावं लागतं. हिंमत नाही कोणाची? अरे आता तो साधा भारत नाही आहे, अग्नी मिसाईल बनवलेला भारत आहे. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाण असेल तर आमचं अग्नी मिसाईल त्या ठिकाणी जाऊन थेट वार करू शकतं, असा हा नवीन भारत मोदीजींनी तयार केला आहे. हा लढणारा भारत आहे, ऐकणारा भारत नाही, रडणारा भारत नाही आहे. आज चीनही आमच्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही असा भारत तयार केला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 5व्या क्रमांकावर आली, लवकरच 3र्या क्रमांकावर येईल, जगाची महाशक्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं या भारताला आपण करतोय. आणि अशा काळामध्ये मोदीजींची साथ देणं हे आपल्याकरता देखील अत्यंत महत्वाचं आहे. मीरबाई तुम्ही काही मागण्या देखील या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, काही तुम्ही अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत. खरं म्हणजे मेट्रोचं काम तर आपण सुरू केलेलंच आहे, पण त्यासोबत पुनर्विकासाच्या काही अडचणी आहेत, विशेषतः सीआरझेडचं मगाशी मंगेशने देखील सांगितलं. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, काळजी करू नका, आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मिहीरभाईंनी जे जे संकल्प या ठिकाणी केले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे.
मी तुमचा दूत म्हणून मीर भाईला मोदीजीपर्यंत घेऊन जाईन. आणि हे जे तुमचे प्रश्न आहेत, मग सीआरझेडचे असो, पीडब्ल्यूआर सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विषय या ठिकाणी असो, संक्रमण शिबिरात राहणारे जे लोक आहेत त्यातल्या पात्र लोकांना लवकरात लवकर घरं, हे तर आपणच या ठिकाणी देऊ, तुम्ही काळजी करू नका. आतापर्यंत एसआरएमध्ये यांनी खूप घोटाळे केले. एसआरए घोटाळ्याची राजधानी होतं, पण गेल्या 5 वर्षांमध्ये आपण एसआरएला वटणीवर आणलं. पुन्हा 2.5 वर्षात किरीटभाईंना माहिती आहे त्या ठिकाणी काय काय घोटाळे झाले, त्यांनीच काढले सगळे घोटाळे, त्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा जास्त ते माहिती आहे. पण पुन्हा आता आपलं सरकार आलं आहे, आमचा प्रयत्न आहे आता एसआरएला गती देऊन जे लोक बाहेर आहेत त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, जे संक्रमण शिबिरात आहे त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. आणि एवढंच नाही, आमचं तर या ठिकाणी प्रयत्न आहे मोदीजींच्या नेतृत्वात मुंबईतल्या प्रत्येक गरीबाला आम्हाला घर द्यायचं आहे, प्रत्येक गरीबाला. आज बघा, धारावीचा प्रश्न इतक्या वर्षाचा होता, त्याच्यावर 20 वर्ष काँग्रेसने काढले, 20 वर्ष काही केलं नाही, पण तो प्रश्न आपण मार्गी लावला. मला विश्वास आहे 10 लाख लोकांना घरं त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत, धारावीमध्येच त्या ठिकाणी देणार आहोत, जो जिथे आहे त्याला आम्ही घर देणार आहोत. बंधू भगिनींनो, आज एअरपोर्टच्या जवळचं जे स्लम आहे त्या ठिकाणी आम्ही निर्णय केला, केंद्र सरकारकडनं ती जागा मिळवली आणि त्याच ठिकाणी त्यांचा पुनर्वसन करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आम्हाला भूखंडाचं श्रीखंड खायचं नाहीये, म्हणून गरीबाचं गरीबाला देण्याकरता या ठिकाणी आम्ही आहोत. पण हे सगळं कधी होऊ शकेल, जर देशामध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार आलं तर होऊ शकेल. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, येत्या 20 तारखेला केवळ स्वतःकरता नाही, आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांना पंख फुटले पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन आलं पाहिजे. आपण तर अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, पण त्यांचं जीवन हे सुकर झालं पाहिजे. आणि हे सुकर करायचं असेल तर एकच माणूस हे परिवर्तन करू शकतो, ज्यांनी 10 वर्षात परिवर्तन करून दाखवलाय, त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून 20 तारखेला कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की तुमचं मत तर मिहिरला मिळेल, पण तुमचे आशीर्वाद थेट मोदीजींना मिळतील. मोदीजींना आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.